आपल्याकडे जे अंमली पदार्थ विरोधी अभियानाअंतर्गत आपण नार्कोटिक सेल 2 याकरवी आपल्याला कारवाई करत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली होती की एक आरोपी आहे, तो जवळपास 1 किलोच्या जवळपास साठा हा MD तो घेऊन येत आहे. तर त्याबाबतीत आपण आपल्या नार्कोटिक सेल 2 यांच्याकडून आपण तो ट्रॅप रचला आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीला आपण पहिल्या ताब्यात घेतलं, त्याची अंग झडती वगैरे घेतल्यास त्याच्याकडे जवळपास 1 किलो 75 ग्रॅम हा MD हा ड्रग्ज मिळून आला. त्याची आज बाजारभावाप्रमाणे किंमत जवळपास 2 कोटी 14 लाख आहे. त्याचबरोबर त्याच्याकडला इतर मुद्देमालही आपण त्यावेळेस ताब्यात घेतला. त्यानंतर त्या आरोपीकडे हा मुद्देमाल किंवा हा जो ड्रग्ज आहे तो कुठून आला म्हणून आपण दुसऱ्या आरोपीकडे त्याबाबत चौकशी केली. दुसराही आरोपी आपण ताब्यात घेतला. त्यानंतर याच्यामध्ये दोन्ही आरोपींच्याकडे आपण इंट्रोगेशन करून जो तिसरा पार्ट आहे याच्यामधला की ज्याच्या आरोपीकडनं हा MD ड्रग्ज आला तो आरोपी देखील आपण ट्रेस केलेला आहे, परंतु तो 10/89/2020 चाकण पोलीस स्टेशन या NDPHच्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये असल्यामुळे आणि तो उपचार घेत असल्यामुळे आपण त्याला कोर्ट प्रोडक्शन वॉरंट घेऊन आपण त्याला ताब्यात घेणार, त्याच्याकडे पुढील चौकशी करणार आहोत त्याच्याकडे आपण. तो कुठं होता जो आरोपी आहे, मुख्य आरोपी त्याचं नाव काय आहे? जो 3 नंबरचा जो मुख्य आरोपी या गुन्ह्यामधला तो 10/89 चाकण पोलीस स्टेशन 2020 या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होता. जेलमधून तो हॉस्पिटल या ठिकाणी तो उपचार घेत होता. गेले 3 महिन्यापासून जूनपासून तो उपचार घेत होता आणि त्या ठिकाणाहूनच तो ज्या आपल्याला आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये माहिती भेटलेली की तो त्या ठिकाणी तो ऑपरेट करत होता. तर आपण त्याच्याकडे आपल्या ताब्यात घ्यायचं, त्याच्याकडे पुढील तपास आपण करणार आहोत. त्याच्याकडे काय काय आढळलं आहे सर? तो म्हणजे जेलमधून कुठल्या हॉस्पिटल, ससून हॉस्पिटलमध्ये होता? त्या ससून हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत होता गेले 3 महिन्यापासून. आपण त्याच्याकडला मुद्देमाल जो आहे त्याचे मोबाईल फोन वगैरे ते आपण सीज केलेले आहेत आणि याचा पुढील तपास आपला चालू आहे. मोबाईल फोन कुठून आले तो आपला तपास चालू आहे. आता गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न होईल. आरोपी याला आपण प्रोडक्शन वॉरंटद्वारे आपण आपल्याकडे ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला पुढील तपास आपण त्याच्या करत आहे. नाही, याच्यामध्ये तपास चालू आहे अजून. अजूनपर्यंत तसं काही निष्पन्न झालेलं नाही आहे, परंतु जे कॅन्टीन त्या ठिकाणी आहे त्या कॅन्टीनचा जो वेटर आहे एक, त्या वेटरला या मुख्य आरोपींनी एक वस्तू आहे की ती थर्ड पार्टी थर जो आरोपी त्याच्याकडे देण्याबाबत हे केलं होतं. तिथपर्यंतचा तपास आपला झालेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे, पुढील तपास चालू आहे. सर, ससूनमध्ये त्यांच्यावर आपण लक्ष नाही घेतून नाही आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे, याच्यामध्ये तपास करत आहोत, त्याची देखील आपण चौकशी करणार आहोत. पुढे तपासामध्ये ज्या बाबी निष्पन्न त्याप्रमाणे आपण कायदेशीर कारवाई करणार आहे.